टिल्लू काय बरोबर माणूस नाही सर. ईशाबरोबर आपल्या पोराचं लग्न तो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी लावून देतोय, म्हणजे आपल्या कंपनीकडून ऑर्डर मिळवण्यासाठी. वाटलंच ना तुम्हाला जेणे मी इथे आलो होतो ती जबाबदारी पार पाडायला, ईशाचं लग्न लावून द्यायला. पण आता कळलंय ना की हे लग्न होणं योग्य नाही म्हणून, त्यामुळे आपली जबाबदारी अजूनच वाढली. दिस इज रिडिक्युलस ईशा, किती दिवस झाले ग तुला ऑफिसमध्ये येऊन? आत्ता कुठे जॉईन झाली आहेस आणि आत्ता तू सुट्ट्या मागतीयस? काय लग्न आहे तुझं? हो मॅम, लग्नच ठरलंय. तू ऑफिसमध्ये ऍप्लिकेशन घेऊन ये, आपण बघू. सर माझं ऍप्लिकेशन. रजा नामंजूर. आता मी टेक ओव्हर केलंय आणि सगळ्यांना कामाला लावलंय. सगळ्यांना? दादा पण या ईशा सारख्या नवीन मुली फार आगाऊपणा करतात रे. काय झालं जयदीप? अरे दादा, सुट्टी मिळावी म्हणून काही खोटं बोलतात या मुली. आता जर 5 मिनिटात तुमची ईशा आली नाही ना तर मात्र आम्ही निघून जाऊ. फार झाला आता. सर सिनेमे बनवणारे लोक फार क्रिएटिव्ह असतात ना. अच्छा. प्रत्येक वेळीस वेगळी लव्ह स्टोरी बनवायची म्हणजे कसलं सॉलिड ना. म्हणजे दरवेळीस हिरो हिरोईनला पटवायला काहीतरी वेगळं करतो आणि कधी कधी हिरोईनचं लग्न होऊ नये म्हणून ही हिरो प्रयत्न करतो. सर इकडे सगळे विचारतात की तुम्ही कुठे आहात अँड आय ऍब्सोल्युटली डोंट नो एनिथिंग अबाउट इट. सर तुम्ही इथे आहतोय? सो आय हर्ड समथिंग. कोणी आहे का तुमच्या बरोबर? अरे इथे परदेशात कोण असणार आहे माझ्या बरोबर? मायरा झेंडे सरांचे आउट ऑफ इंडिया ट्रॅव्हल्सचे सगळे डिटेल्स हवेत. ते सर आल्यावर सांगतीलच ना, ते म्हणजे येतीलच सर आता. पण नक्की कुठे गेले? म्हणजे जर्मनी, फ्रान्स, कबेडेकर साहेब. पण अजून हे किती दिवस चालणार? मी जे ठरवलंय ते होत नाही तोवर. एकदा लग्न होऊ दे मग बघ. ईशा मार्फत सरंजामेंकडून कशा ऑर्डर्स मिळवत होते या पैशापेक्षा तिप्पट पैसा वसूल नाही केला ना तर नावाचा रघुवीर टिल्लू नाही. ऑफिस एम्प्लॉईच्या कुठल्याही नातलगाला किंवा घरच्या व्यक्तीला सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या कुठल्याही कंपनी बरोबर कुठलाही व्यवहार करता येणार नाही. हे काय सरंजामे साहेब? त्याच्यामध्ये फेवरेटिझम टाळणं आणि कोणावरही अन्याय न होऊ देणं हाच उद्देश असतो. याचा अर्थ आम्ही तुमच्या कंपनी बरोबर बिझनेस करू शकणार नाही असंच होतं ना? आत्ता करता येऊ शकेल पण एकदा लग्न झालं की करता येणार नाही. मग आम्हाला नाही करायचं हे लग्न. शाहरुख को भी प्यार हो गया है ईशा. खरंच तुला असं वाटतं? हो. एक साधा पेन तुझ्या इच्छेविरुद्ध तू फेकत नाहीस, मग ईशासाठी हे सगळं करतोयस ते तुझ्या मनाविरुद्ध करतोयस असं का म्हणतोस तू? मला माहित नाही पण मी माझ्या नकळत ओढला जातोय तिकडे. मला असं वाटतंय की त्यांना त्यांच्या मनात काय आहे हे कळलंय पण ते मान्य नाही करत आहेत. कशावरून? अगं म्हणूनच तर ते लंचला नाही आले ना. अगं तू काही असले तर्क लावत बसलीस आणि जर हे असं काही नसेल तर? नसू देत, पण पुढाकार आता त्यांनीच घ्यायला पाहिजे. म्हणजे आता तू काहीच करणार नाहीयेस? नाही, मी एक पाऊल पुढे टाकलंय, आता त्यांनी एक पाऊल पुढे यावं. आपल्या मैत्रीची शपथ देऊन मला का थांबवलंस गेलास? त्याशिवाय तू थांबणार होतास? कशासाठी थांबवायचं तुम्हाला? माझी वाट बघत तिथे ते ताटकळत बसले होते, त्यांना मला कळवता सुद्धा आलं नाही. काय फरक पडतो? तू विक्रांत सरंजामे आहेस हे विसरू नकोस. हाच विक्रांत सरंजामे आपला दिलेला शब्द मोडत नाही हे सुद्धा तू विसरू नकोस. आणि तो तू मला मोडा लावलास, आपली आपली मैत्रीमध्ये आणलीस. कशासाठी केलंस तू हे सगळं?
काय चुकू यात? गेले कित्येक दिवस तू ऑफिसमध्ये आला नाहीस, तिकडे निमकरांच्या घरी जाऊन काम करत बसलास, हे बरोबर होतं. सीएम बरोबरच्या मीटिंग कॅन्सल केल्यास, कारण ईशाच्या लग्नाची तयारी करत बसला होता, हे बरोबर होतं. म्हणजे विक्रांत सरंजामे जे करतील ते सगळं बरोबर, आणि इतरांना जे वाटतंय ते सगळं चूक. मी बरोबर आहे असं मी कधीच म्हटलं नाहीये, हे सगळे तर्क तू लावतोयस, पण लॉजिकली तरी हेच बरोबर आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगितली होतीस, आठवते तुला? तुझ्या धोत्रे मास्तरांनी सांगितलेली तीच तुला आता सांगतो मी. एका गुरु आणि शिष्याची जोडी जंगलातनं चाललेली असते. गुरु शिष्याला सांगतो की या जगामध्ये चैतन्य आणि ब्रह्म हेच काय ते सत्य आहे, बाकी जे काही घडतं ते सगळं मिथ्या आहे. आणि हे सगळं सांगत असताना अचानक त्यांच्या लक्षात येतं की त्यांच्या मागे एक पिसाळलेला हत्ती लागलाय, आणि त्याला बघून गुरु धावायला लागतात आणि कसाबसा आपला जीव वाचवतात. तो हत्ती निघून गेल्यानंतर शिष्य गुरुंना विचारतो की गुरुजी, तुम्ही मला सांगितलं की या जगामध्ये फक्त चैतन्य आणि ब्रह्म एवढंच खरं आहे, आणि तुम्हीच सांगितल्याप्रमाणे बाकी सगळं जर मिथ्या असेल तर तो मागे लागलेला हत्ती देखील खोटाच होता ना. ईशा, मी काल येऊ शकलो नाही, आय एम सॉरी. सर इट्स ओके. ईशा सर सॉरी, पण मला आता मायरा मॅमने अर्जंटली रिपोर्ट द्यायचा आहे आताच्या प्रेझेंटेशनचा. येते मी. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या राधिका मसालेवर कोणीही हक्क सांगू शकत नाही. मी बेशुद्ध होते ना, तेव्हा सगळेजण देवाकडे प्रार्थना करत होते का मी लवकरात लवकर शुद्धीवर यावं म्हणून. पण यांचं मात्र वेगळंच काम सुरू होतं. हे खोटी कागदपत्र तयार करत होते कंपनीचे सगळे अधिकारी यांच्याकडे यावेत म्हणून. खरं सांगतो, मी हे सगळं राधिका आणि कंपनीच्या भल्यासाठीच केलं. राणाशी कुठे? त्यांना बाहेर बोलव. वेड लागलाय का तुला? राणा इथे कशाला येईल? असं कस, इथेच असतील ते. मी बघते. अग अहो, परकत भाऊजी मला म्हणाले तुला सॉरी म्हणायला इथे आले असतील म्हणून आली मी इथे. मला सॉरी का म्हणेल राणा? मी फोन वर बोलले नाही का? वॉट एव्हर, तो इथे आलेला नाहीये. तुला दिसतोय तो इथे कुठे? बघ सगळीकडे. मग कुठे गेले असतील? मी सगळीकडे शोधलं यांना. लुक एट दिस फोटो. कुणाचा आहे फोटो? तुमच्या वहिनी साहेबांचा. भैयांना स्थळ आले. सोलापूर मधले एक आमदार आहेत, त्यांच्या मुलीचं स्थळ आहे. हे स्थळ कुणी आणलंय माहितीये का? खुद्द आई साहेबांनी. त्यामुळे आता ह्या स्थळाला ते काही नकार देतील असं वाटत नाही. लय हसाई येते आहे का नाही? नवरात्र उत्सव मध्ये साधारणतः तुमचा कसा काय दिनक्रम असतो? आम्हाला 9 दिवस 9 साड्या नेसायला मिळतात. महिलांसाठी म्हणाल तर आजचं नवरात्र सुरू होतीये. हा महिलांसाठी खरंच खूप पर्वणीचे दिवस असतात ते 9 दिवस, कारण ते त्यांचे दिवस असतात. वाटेत काय झालं होतं? काही नाही महाराज, म्हणजे आम्ही दोघं बरोबरच होतो, पण त्या पुढं झाल्या आणि मी मागं सुरक्षेच्या तजवीजीसाठी थांबलो. परत आमची गाठभेट नाही. राणूबाई रायगडावर पोहोचल्या, पर त्या बेसूद आहेत. काय तिथं काहीतरी घडलंय, एवढं मातूर करत.